Diwali as sweet as the treats you'll eat to celebrate it, but in a healthier way. आज आम्ही असा मंगेशी अर्शात एक स्वामिनीक मेळपाक जी स्वीटूय दिता प्लस हेल्थूय दिता. आमच्या बरोबर असा आज मयुरा शैलेश अभिषेकी. नमस्कार. नमस्कार. सो आम्ही तुमच्याबद्दल खूप ऐकलं आहे की तुम्ही स्वीट्स देतात आणि त्याच्याबरोबर हेल्थ पण देतात. सो याच्यावर आम्हाला काही सांगा. बरोबर. आम्ही सुरुवातच आमचा जो चित्रमयची आमच्या ॲज अ ब्रँडचं नाव चित्रमय, तर आमची सुरुवातच मुळात याच कन्सेप्टने आम्ही केली की आम्हाला लोकांना चांगलं खायला द्यायचं आहे, अतिउत्तम द्यायचं आहे आणि जे हेल्दी पण असायला हवं. आणि त्याच संकल्पनेतनं आमचं या चित्रमय या आमच्या ब्रँडचा जन्म झाला. आणि आम्ही सुरुवात केली ती फक्त गव्हाच्या लाडवांचं आणि नाचणीच्या लाडवांपासून. आणि लोकांचा जसजसा आम्हाला चांगला रिस्पॉन्स येत गेला आणि त्यांच्या मागणीनुसार आम्ही हळूहळू आमचे लाडवांचे वाढवत नेले प्रकार. आणि आज आमच्याकडे जवळजवळ 12 प्रकारचे लाडू आहेत आणि शक्यतो सगळे गुळाचे आहेत, मॅक्झिमम जे आहेत ते, आणि सगळे शुद्ध तुपातले आहेत. तर आता आम्ही इकडे तयारी बघितलेलीच आहे, तर आज तुम्ही आम्हाला काय दाखवणार आहात? आज मी इकडे आपल्याला अळिवाचे लाडू दाखवते जे गोव्यामध्ये फार कमी लोकांना माहिती आहेत. अळीव हा अतिशय म्हणजे तब्येतीला आपण इम्युन बूस्टर जे म्हणतो तसा आहे. हार्मोनल इम्बॅलन्ससाठी पण चांगला आहे आपल्याला बॅलन्स करायला, आणि केसांसाठी चांगला असतो. असे त्याचे खूप गुणकारी हे आहेत, त्याचे महत्त्व आहे. आणि म्हणूनच आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोस्ट डिलिव्हरी जी आपण म्हणतो की बाळंतिणींसाठी लॅक्टेशन दुधासाठी अत्यंत महत्त्वाचा हा विषय आहे. तर आज आपण आता इथे हे अळिवाच्या लाडवांचं बघूया. अळिवाच्या लाडवांसाठी आपण जे लागतं ती तयारी म्हटलं तर अळीव मेन जे आधी आदल्या दिवशी रात्री भिजत घालावे लागतं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खोबरं गूळ आणि आपले जे खसखस जी महत्त्वाचा विषय आहे आपल्या बाळंतिणींसाठी, हे सगळं घालून आपण ते तयार करायचे असतात, शिजवायचे असतात. आणि तर तेच आता आपण इथे हे बघतो आहोत अळिवाच्या लाडवांचं. हे सगळे पदार्थ एकत्र करून आपण ते शिजवतो. आणि फक्त एकच आहे की याच्यामध्ये आपण फ्रेश खोबरं जे वापरतो त्याच्यामुळे याला शेल्फ लाईफ जरा कमी असते. कसं होते हा कॉन्सेप्ट तुमच्या डोक्यात कसा काय आला? असं आम्ही बघितलं, आमच्या लक्षात आलं की लोक गोव्यामध्ये हे फारसं हे मिळत नसल्यामुळे बाहेरनं मागवतात. कोण मुंबईतनं कोण पुण्यातनं ब्रँडेड मेथीचे लाडू डिंकाचे लाडू. मग आम्हाला असं वाटलं की हे आम्ही इथंच फ्रेश लोकांना उपलब्ध करून देऊया आपल्या गोव्यातल्या लोकांसाठी, बाहेरनं का मागवावे. आता मी असं म्हणेन की खरं तर कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेस सगळंच बंद झालं होतं, इवन म्हणजे आमचेसुद्धा थोडंसं आम्ही एका अडचणीतच होतो, अशा वेळेसच त्याच संकल्पनेतनं आम्हाला हे खरं म्हणजे सुचलं की अरे आपण घरात नुसतं बसण्यापेक्षा काहीतरी करून बघूया. ओके. मग ह्याचं आता कॉस्टिंग कसं काय येतो? आता कसं आहे, आपण जेव्हा चांगल्या मटेरियल सगळं जेव्हा वापरतो म्हणजे बेसिक माल जो कच्चा आहे जेव्हा आपण चांगलं वापरतो, जसं की शुद्ध तूप, चांगल्या क्वालिटीचे सगळे ड्रायफ्रूट्स, तर अर्थातच आपले रेट्स थोडंसं हाय राहतात. त्यात काही प्रश्नच नाही, वाद नाही. पण लोकांचे म्हणजे रिव्ह्यूज मी असं म्हणेन की तुम्हाला हे रेट्स हाय काय हे फक्त खाल्ल्यानंतरच कळतं. मग आता तुम्ही हे इकडे मंगेशी इकडे बनवतात, मग याचं मार्केटिंग, मग तुम्हाला कस्टमर्स, हे तुमच्यापर्यंत कसे पोचतात? खरं तर आम्ही जेव्हा लॉकडाऊनमध्ये सुरुवात केलं तर मी असं म्हणेन की प्रत्येकाच्या घरी आम्ही पोचलो हा एक फार महत्त्वाचा भाग होता. कारण त्यावेळेला गरज होती, लॉकडाऊन होतं, कोविड पेशंट्स होते, घरातनं बाहेर पडणं सोपं पण नव्हतं. आणि त्यावेळेस आम्ही घरात घरात जाऊन लोकांना आमची डिलिव्हरी देत होतो. तर पहिलं मी असं म्हणेन की सोशल मीडिया म्हणजे आम्ही फेसबुक म्हणा इंस्टाग्राम म्हणा या सगळ्या ह्याच्यावरती पोस्ट घातले आणि लोकांनी आधी अक्षरशः पाव किलोच्या ऑर्डर्स, कारण खाऊन बघूया कसं आहे माहीत नाही असं होतं. पण इतकं आवडलं लोकांना आणि त्यावेळेला आम्ही 1/4 किलोची ऑर्डरसुद्धा लोकांच्या दारात दारात नेऊन दिली, कारण ती गरज होती. आणि असं आहे शेवटी की खाल्ल्याशिवाय लोकांचा विश्वास नाही बसणार. आपण पुष्कळ सांगितलं चांगलं आहे म्हणून खाल्ल्याशिवाय कळत नाही. आणि खाल्ल्यानंतर लोकांनीच माउथ पब्लिसिटीमधनं आमचा खऱ्या अर्थाने पुढचा व्यवसायाचं झेप घेतली असं मी म्हणेन. कारण मयुराजी, मी तुम्हाला असं म्हणेल की आता तुमच्या नावाबरोबर पंडित जितेंद्र अभिषेकींचं नाव आहे, मंगेशी देवळात अभिषेकी भटजी म्हटलं की लोक ओळखतात, त्याचा तुम्हाला काही फायदा झाला आहे का? नक्कीच फायदा झाला आहे. कारण एक जी बॅकग्राऊंड जी असते, एक रिच हेरिटेज हा एक विषय झाला. दुसरं म्हणजे
अभिषेकी फॅमिलीतनं आहे म्हटल्यानंतर अरे हां हे स्वच्छ. सो आम्हाला आता तुमचे लाडवाचे काय काय प्रकार आहेत ते सांगा. तर आपण इथे आता बघतो तसे नाचणीचे गुळाचे लाडू आहे ज्याच्यात आम्ही डिंक घातलेलं आहे. तर हे जे कॉम्बिनेशन आहे की नाचणी पण आहे, गुळ पण आहे, डिंक पण आहे, हे सगळं खूप आपल्याला म्हणजे शरीराला पूरक जे आपला आहार म्हणतो की आपल्या मुलांना समजा आपण सकाळी शाळेत जाताना डब्यामध्ये एखादा हा लाडू दिला किंवा आपले मुगाचे अख्ख्या हिरव्या मुगाचे लाडू आहेत गुळ घातलेले, तर हा एक लाडू दिला तर आपल्याला मी असं म्हणेन की आपल्याला दिवसभराला लागणारी जी शक्ती गरज असते प्रोटीनची ती सगळी पूर्ण होते ह्याच्यातून. सो या दिवाळीला आपण आता सगळं अतिशय चांगल्या म्हणजे पद्धतीचं जे शुद्ध तुपातले लाडू आणि गुळाचे लाडू तसंच ते चांगल्या तेलातले आमचे चिवडे आणि बाकीचं फराळाचा सगळे प्रकार आहेत ते सगळे नक्की आपण आस्वाद घ्या. शुभ दीपावली. सो ही आशिली मयुरा अभिषेकी जिने आमकां एक हेल्दी ऑप्शन दिले ह्या दिवाळे खातीर. ते मागे डायबिटीज असू, कोलेस्ट्रॉल असू किंवा हेल्थ कॉन्शियस लोकांखातीर एक ग्रेट ऑप्शन. म्हणजे हेल्थ कॉन्शियस असा म्हणून हांव ह्या दिवाळेक स्वीट स्कीप करचो ना हो एक तांकां बरो रिझन. ओंकार फळारी बरोबर अपर्णा बडीकर प्रुडंटा खातीर.